नमस्कार, मी श्वेता श्वेता मराठी रेसिपी मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर पाहूया आज आपण ताकातील कोथिंबीर वडी। या त्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी कोथिंबीर, एक वाटी चण्याचे पीठ, एक वाटी ताक आणि हे मसाले। त्यासाठी आले लसणाची पेस्ट 1.5 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा मालवणी मसाला, थोडस सेंद्रिय मीठ आणि चवीनुसार सफेद मीठ। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य: थोडीशी हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा राई, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या आणि 7-8 कढीपत्त्याची पाने आणि 2 चमचे मी हे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। सर्वात प्रथम कढई ठेवली, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकत आहे। थोडेसे जास्त नाही तेल टाकल्यानंतर सर्वात प्रथम मी राई चांगली तळतळली की मग जिरे टाकते। जिरे टाकून झालं की मिरची, कढीपत्ता, हे सगळं एकत्र करून झालं, थोडी राई तळतळली की त्यामध्ये मी आले लसणीची पेस्ट टाकणार आहे। थोडस 2 मिनिट चांगलं आहे ना स्वाद आला। आता मी आले लसणीची पेस्ट थोडीशी टाकून त्याला चांगलं गॅस थोडी मी बारीक करते। थोडेसे चांगलं त्याला पण थोडंसं लालसर होईपर्यंत आपण त्याला थोडंसं भाजून घ्यायचं। आता आले लसणीचं पेस्टचा वास मस्त कमावून सुटलेला आहे, त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स अप केली। हे सगळं मिक्सअप करून झालं की त्यामध्ये आपण आता जे हे मसाला आहे ते आपण टाकायचे। सर्वात प्रथम हा मसाला टाकला आपण, गोडा मसाला, लाल तिखट, थोडं सर्व मिक्सअप करून घेतलं। आता ही चांगली फोडणी तयार झाली आहे। आता आपण हे ताक आहे ते एका ब्राउनमध्ये मी ओतून घेतलं, नंतर यामध्ये आपण हे चण्याचं पीठ घालून चांगलं मिक्सअप करून घ्यायचं त्याला, म्हणजे जेणेकरून गोठ्या होऊ शकत नाही म्हणून मी चांगलं त्याला हलवून मिक्सअप करून घेते। मला जर थोडंसं हे वाटत असेल तर थोडं पाणी घेतलं तरी चालेल त्यामध्ये, पण हे चांगलं मिक्सअप केलं असं व्यवस्थित। हे बघा हे असं सगळं व्यवस्थित मिक्सअप करून घेणं आणि यामध्येच हे थोडंसं 2 चमचे जे पीठ आहे ते पण त्यामध्ये मिक्सअप केलं। ते सगळं एकत्र मी केलं, हे थोडंसं घट्ट वाटत असेल तर आपण थोडंसं त्यामध्ये नंतर पाणी घालू, पण हे सगळं मिक्सअप करून आता हे यामध्ये घालायचं आहे। त्यामध्ये आपण थोडस याच्यामध्ये पाणी घेऊन त्याला चांगलं मिक्सअप करू। जर तुमचं दही थोडंसं आंबट असेल तर त्यासाठी तुम्ही थोडीशी साखर पण टाकू शकता, 1 चमचा साखर टाकायची। यामध्ये मी थोडस पाणी टाकत आहे, कारण हे खूपच घट्ट झालं ना त्यामुळे मी थोडस पाणी टाकून त्यामध्ये, कारण ते शिजायला पण वेळ लागतो, चण्याचं पीठ शिजलं पाहिजे चांगलं।
हे चांगलं ना सुकेपर्यंत आपल्याला असंच गॅस थोडी कमी करून परतायचं आहे। आणि त्यानंतर आता थोडं घट्ट होत आलं की आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। पण जर तुमची दही आंबट असेल तर थोडीशी साखर, एक थोडीशी साखर टाकली आहे। आणि आता त्यामध्ये आपण मीठ आणि हे पण दोन्ही मीठ टाकलेले आहे। चांगलं परत त्याला हलवायचं आहे। असं घट्ट होत आलं की त्यामध्ये मग आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत। थोडी बारीक गॅस करून सारखं परतत राहायचं। आता मी यामध्ये ही कोथिंबीर टाकत आहे। तुम्ही कोथिंबीर थोडीशी कमी पण करू शकता, तुमच्याकडे जास्त कोथिंबीर नसेल तर थोडी कमी असेल तरी चालेल, पण ते आपल्या सोयीनुसार आपण घेऊ शकतो। हे घट्ट होत येत आहे, थोड्या वेळाने हे थोडंसं आणखी 5 मिनिटं असंच परतत राहून मग आपल्याला एक थाळी घेऊन त्यामध्ये तेल लावून मग हे ठेवायचं आहे। झालं आता आपलं हे कोथिंबीर वडीचं सारण तयार झालेलं आहे। आता मी एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याला सर्व ते असं स्प्रेड करून घेतलं, लावून घेतलं। आता हे जे साधारण आहे हे यामध्ये सर्व घालून घेतलं आणि याला मी आता सर्व चारी साईड ने असं थोडस थोडं थिकनेस ठेवायचा त्याच्यामध्ये, थोडीशी पिवळी जाडी असली पाहिजे। हे गरम गरमच करून घ्यायचं, मग आता ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, मग ह्याच्या वड्या पाडून आपण त्या फ्राय करायच्या। ही झाली कोथिंबीर वडी तयार। आता मी गॅसवरती पॅन ठेवला, त्यामध्ये थोडंसं ते नंतर टाकेन, अगोदर कोथिंबीर वडी या मी कापून घेते। असे आपल्याला जेवढे साईजचे पाहिजे तेवढे आपण त्याला कट करू शकतो। आता मी हे एक स्क्वेअर मध्ये कट केलेले आहे। आता आपला तवा हे तापलेला आहे, आपण थोडीशी गॅस कमी करून आता मी हे त्याच्यावरती टाकत आहे। हे ऑलरेडी शिजलेलं असल्यामुळे याला जास्त फ्राय करायची गरज नाही, पण थोडस साधारण आपण हे भाजून घेऊ। आता यामध्ये साईडने तेल सोडून असं साईड, आता थोडस तेल साईडने सोडते मी। थोडं स्लो गॅस करून हे
चांगले फ्राई करून घ्यायचे. चला याला मी खरपूस चांगली भाजून घेतलेली आहे. हे बघा याला याच्यावरती मस्त पैकी लाल रंग चढलेला आहे. आंबूस असा रंग चढलेला आहे. ती पूर्ण अशी फ्राई झालेली आहे. स्वाद पण छान येतो आहे याचा. झाला आता येते सर्व तयार. मस्त पैकी चारी साईडनी भाजून झालेले आहे. चला तर मग आता आपण त्याला सर्व्ह करूया. चला तर मी आता सर्व्ह करत आहे. आता छान पैकी त्याला ब्राऊन कलर चढलेला आहे. हे बघा आता मी चाखून पहा आणि कशी लागली ती मला सांगा. मस्त स्वादिष्ट. चला ही पहा आपली आता कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी गोड दही शेजवन चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा व मला कमेंट्स करा. जर तुम्हाला माझी ही स्वादिष्ट रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा.